नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्तारानं पाहणार आहोत. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला सुद्धा वाटतं, असं म्हटलेल्या धर्मराव बाबा आत्राम यांनी. भाजपच्या पुन्हा येईन ट्विटवर आत्राम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी आमची ताकद वाढवत आहोत. दरम्यान प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. धर्मराव बाबा आत्राम यांच्या वक्तव्याला बावनकुळेंनी उत्तर दिलेलं आहे. आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचा मुख्यमंत्री झालं पाहिजे असा आमचा विचार राहणारच आहे. आणि मुख्यमंत्री झाले तर आणखीन पक्ष मजबूत होईल, लोकांचं काम आपल्याला व्यवस्थित करता येईल. त्या दृष्टीने आपण आमचा विचार असा आहे आणि त्या दृष्टीने एक म्हणजे तडफदार नेते आहेत, काम कमांडिंग करणारे नेते आहेत आणि ऑफिसर्सवर दबका ठेवणारे नेते आहेत. त्या दृष्टीने मला वाटते की ते मुख्यमंत्री म्हणून चांगलं आपल्याला महाराष्ट्राला एक चांगला गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून ते एक योग्य नेते आहेत. हे गोष्ट खरी आहे की जेव्हा भाजपाचा कार्यकर्ता भेटतो तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत, शिवसेनेचा कार्यकर्ता भेटतो त्यांना एकनाथजी मुख्यमंत्री हवेत, अजितदादा जा कार्यकर्ता मिळतो तेव्हा त्यांना अजितदादा मुख्यमंत्री व्हावे. आणि हे काही चुकीचं नाही आहे. आपापल्या पक्षामध्ये आपापला नेता मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं ते आमचे संस्कार नाही आहे, पण पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत.